मी तुम्हाला मिसळपाव करून दाखवणार आहे. आमच्या गाडीवर असते तशीच मी तुम्हाला मिसळपाव करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. बघा हे चणे हे रात्री भिजवून घेतलेले आहे आणि सकाळी करायचे. आणि दोन कांदे, हे भाजलेलं सुकं खोबरं आहे, हे आल्याचा तुकडा आहे, हे लसूण आहे, एक मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर. आता खडा मसाला तुम्हाला दाखवते. हे धणे घेतलेत आहे, ही लवंग आहे, ही जाडी वेलची घेतली आहे एकच, दोन ही वेलची आपली साधी, ही दालचिनी, हे तमालपत्र, ही काळी मिरी आणि दोन चक्री फुले. बघा हा खडा मसाला, हे आपल्याला गरम करून मिक्सरला लावायचे, पावडर करायचे. आता हे फोडणीसाठी एक कांदा घेतला आहे, बारीक कापून घ्यायचा, एकदम बारीक कापायचा. आणि टोमॅटो, हे तमालपत्र आणि ही लसूण आणि कढीपत्ता. आता मसाल्यामध्ये बघा, हा आमचा घरगुती मसाला आहे 2 चमचे, एक काश्मीरी मसाला घेतला आहे हा 1 चमचा, एक चमचा हळद घेतली आहे, मीठ, तेल आणि पाणी. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं हे चणे आहेत ना भिजवून घेतलेले, हे चणे आपल्याला शिजत ठेवायचे. हे बघा, हे 3-4 शिट्या ना काढायचे, 3 शिट्या चांगले पाणी ओतायचं. हे धुवून घेतलेत आहेत, हे बघा, हे पाणी एवढं ओतायचं असं. आणि हे शिजवून घेते चणे. गॅस पेटवते, 3-4 शिट्या काढते ह्याला, म्हणजे का चण्याला एवढं काय हे होत नाही, चणे शिजायला म्हणजे वेळ लागलाय, म्हणजे ते काय फुटत बिटत नाही चणे. त्या 3-4 शिट्या त्याचं कसं उकळून असं पाणी यायला पाहिजे चण्याचं, की छान लागतं मग ते म्हणून. पण तुम्ही मटकी वगैरे कराल ना, तर अशी 4 शिट्या काढू नका, मटकीची किंवा दुसरी कसली उसळ केलात ना, तर त्याचे 4 शिट्या तुम्ही काढू नका. म्हणजे का माहितीये, नाही तर ते शिजतात जास्त, मटकी वगैरे शिजेल, ते एकच शिटी काढा. मटकी विटकीला म्हणजे एक काढलीत ना तरी वाफ लगेच काढून टाकते, कारण लगेच शिजते ना. हे चण्याला काय नाही, ह्याचं जे पाणी येईल ना, आता शिजवून उकळलेलं ते पाणी येतं ना, त्याचंच हे चांगलं असतं स्वाद, त्याचं म्हणजे हे चांगलं असतं पाणी. ते आता दाखवते तुम्हाला. आता हे ह्या गॅसवर ठेवते चणे शिजायला. आणि आपल्याला हा खडा मसाला आहे ना, हा खडा मसाला घेतलाय ना, तो भाजून घेते. हे आपल्याला हे दगड फुलणी ना बारीक करून घेते. तुम्हाला मी मसाला दाखवेन, मग नंतर तुम्हाला काय त्रास नाही होणार मसाल्याचा. हे एवढे खडे मसाले म्हणजे घ्यायला तुम्हाला लागणार नाही, एकदाच असं करून ठेवला, एकदाच करून ठेवला की आता हे म्हणजे केलेला नसेल ना तुमच्याकडे, म्हणून मी आता हे तुम्हाला हे वेगवेगळं साहित्य घेऊन दाखवते. असं आता हे बघा कढई तापली आहे. आता हा मसाला मी सगळा भाजून घेते. हे धणे पण टाकलेत आहे बघा. आणि गॅस कमी करून जरा 1-2-3 मिनिटं भाजून घ्यायचा. आणि तुम्ही आपण कशी मिसळ सारखी सारखी करत नाही ना, काहीतरीच करतो, त्यामुळे असा ताजा मसाला करून बघा, मस्त चांगलाच वास येतो. मग हे बघा चांगला वास पण चांगला येतो. आता मी हे ताटात ओतून, आणि ही अशीच पाव असा सुका लावायचा आहे, सुक्या भांड्यात आपल्याला मिक्सरला सुकं भांडं घ्यायचं, ओलं नाही घ्यायचं. आणि आधी पहिलं आधी हे वाटून घ्यायचं, पावडर करून घ्यायची. आता हे वाटपाचंच आहे बघा, हे वाटण ना. आता हा भाजलेला आहे खोबरं, मी तुम्हाला दाखवेन भाजून पण. आता हा कांदा मी भाजून घेते, थोडासा भाजायचा, जास्त नाही भाजायचा आहे, जरासा भाजून घेते. आणि ही लसूण पण भाजून घेते, लसूण गॅस जरा फास्ट करते. आणि जरासं तेल टाकते, थोडं टाकते, जास्त नाही. बघा झालाय कांदा, हे खोबरं मिरची वगैरे त्याच्यातच टाकते भाजून, जरा घेते चांगलं. फक्त कोथिंबीर नाही करायची ना, बाकी सर्व मस्त असं भाजून घ्यायचं. आता गॅस बंद करते बघा आणि उतरते. खडा मसाला आधी पहिला पावडर करून घेते मी. ही सुकी पाणी नाही टाकायचं, सुकी करून घेते. आणि हे थंड झालं की वाटप जरा मिक्सर लावून तुम्हाला बारीक करून दाखवते. जरासं पाणी टाकून वाटण करून घ्या. हे खडा मसाला होता ना, ते आता ही बारीक पूड करून घेतली आहे. आणि हे वाटण करून घेतलं, हे बघा
आता अपने हा कुकर आला, चने शिजले पानी बघा, हे बघा हे पाणी आहे ना, हे असं यायला पाहिजे पाणी, म्हणून सांगते की चार शिट्या काढून घ्यायचे अशा। ते का चणे का शिजत नाही किंवा फुट म्हणजे शिजतात फुटत नाही, हे बघा फुटत नाही ना, म्हणून चार म्हणजे हे पाण्याचं सत्व चांगलं लागतं, याची चव भारी लागते जरा। आणि आता काय करायचं आहे हे बघा, ह्याच्यातले थोडे चणे, हे बघा थोडे चणे आहेत ना, हे थोडे दोन चमचा घेतले मी, हे बघा हे मी आता हे थंड करून हे चणे जरा मिक्सरला लावून घेते, म्हणजे का माहिती आहे की मिसळीला जरा मिसळ मिळून यायला आणि घट्टपणा यायला जरा, असं हे आता मिक्सरला लावून घेते। हे चणे घेतलेले ना हे, ते मी हे आता बारीक कसे करून घेतले ते बघा, अशी थोडेशी चणे घ्यायचे त्याच्यातले शिजलेले। तुम्ही मटकी जर केलात किंवा दुसरी कुठलं कडधान्य केलात ना, तरी पण तुम्ही थोडं मिक्सरला असं लावून घ्यायचं, म्हणजे का जरा मिळून पण येईल आणि जरा घट्टपण येईल। बघा सगळं झालंय, हे चणे शिजून झालेत आहे, हे वाटण करून झालंय, ही ती चण्याची पेस्ट करून घेतली ना ते पण झालंय। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, आता फोडणी द्यायची आहे ते बघा जरा, हे बघा गॅस पेटवलाय, टोप ठेवलाय तापत, हे बघा आता तेल टाकते, तेल जरा जास्त टाकायचं आहे मिसळीला, म्हणजे का कट यायला पाहिजे ना, नाही तर मिसळीशिवाय मिसळला कसं कटाशिवाय शोभा नाही, म्हणून जरा तेल जरा जास्त टाकायचं म्हणजे कट यायला पाहिजे म्हणून। आता आपलं हे तेल तापलंय, पहिले तेल तापवून घेतल्यावर गॅस कमी करायचा, एकदम बारीक करायचा गॅस। आणि ही लसूण टाकली आहे बघा, ही लसूण टाकली, हे तमाळपत्र टाकलं, हा कांदा टाकलाय, कांदा घेतले जरा जरा लाल करून घ्यायचा कांदा, गॅस एकदम कमीच करायचा फोडणी देताना, कुठलाच पदार्थ करताना आपण फोडणी द्यायची असेल ना तेव्हा गॅस कमीच करायचा आणि फोडणी द्यायची। आता हे टोमॅटो टाकायचं, टोमॅटो जरा झालेला हे करून घेते, जरा झालंय आपलं लाल चांगलं। आता आपल्याला हे मसाले सगळं एकत्र करायचं आणि कढीपत्ता आपल्याला ना हा वरण नंतर टाकायचा आहे, दाखवते तुम्हाला हे बघा। आता हा मसाला सगळा मी एकत्र करते, हे बघा हा खडा मसाला, तो आपला घरगुती मसाला, आणि हा काश्मीरी पावडर का घ्यायची आपण, कारण कसं कलर छान येतो कलर, हा आणि ही हळद घेतली आहे बघा। आता हा मी एकत्र करते, हा बघा सगळा, आणि मसाले आहेत ना तुम्हाला कट छान हवा असेल मस्त तर तेलातच टाकायचे असे सर्व, फोडणीतच टाकायचे, नंतर वरती वाटण वगैरे टाकल्यावर नाही टाकायचे ना, तेलातच टाकून ना छान कट येतो मस्त वरती। हे आता टाकलंय बघा, आता हे वाटण केलेलं आहे ना आपलं कांदा खोबऱ्याचं, हे कांदा खोबऱ्याचं वाटण घ्यायचं त्याच्यात, ते जरा असं फ्राय करून घ्यायचं चांगलं। आता हे वाटण आपल्याला फ्राय करून घ्यायचं ना, गॅस फास्ट करते बघा जरा, आणि आपल्याला हे चांगलं लाल हे करून घ्यायचं आहे फ्राय करून, जरा तेल सुटायला हवं, सुटायला हवं हे बघा कसं दिसतंय ना, झालं हे बघा आपलं। आता हे काय करायचं आहे, हे लाल आपलं वाटण फ्राय झालेलं आहे हे बघा। आता हे चण्याचे हे आहे ना हे पावडर ही केलेली आहे ना पेस्ट केलेली, त्याच्यातच टाकायची हे बघा, त्याच्यातच टाकायचं। आणि आपल्याला हा असंच ओतायचं याच्यात हे बघा, चण्याची मिसळ ना चांगलीच होते आमच्याकडे, गाडीवर आम्ही चण्याचीच करतो मिसळ। आता आपल्याला पाणी ओतायचं आहे, पाणी टाकायचं आहे हे बघा, जास्त पण पातळ नाही आणि पातळ केल्याशिवाय कट पण येत नाही मिसळीला, हे बघा आता बरोबर आहे ना हे बघा। मिसळला कसा कटच पाहिजे आणि दिसते पण चांगली आणि कट शिवाय हे नाही होत, म्हणून नाहीतर तेल जास्त झालं की म्हणतात तेल आहे, पण आपण प्रमाणात टाकायचं, जास्त पण तेल नाही टाकायचं।
हे बघा आता आपल्याला हे आता मीठ टाकायचं आहे यात. मीठ फक्त चवीनुसार चांगलं टाका. हे बघा आणि हा कढीपत्ता ना आपल्याला हे उतरायच्या वेळेला शिजली ना मिसळ झाली ना कड आला ना चांगला की हा कढीपत्ता टाकायचा म्हणजे वास चांगला येतो मिसळीला. मग आम्ही पण प्रयत्न केलेला असा की मग कढीपत्ता आधी फोडणी टाकला होता ना तेवढा हे नाही झालं पण नंतर जेव्हा उतरायच्या वेळेला आपण हा फोडणी कढीपत्ता असं हे काढायचा मग हे जरा मोडायचा तो जरा आणि टाकायचा आणि झाकण मारून ठेवायचं. हे बघा आता मी गॅस फास्ट करते आणि झाकण ठेवते जरा झाकण ठेवते. हे बघा पण बघायचं आपण नाही तर वरती येईल म्हणजे कड येईपर्यंत आपण जरा लक्ष ठेवायचा. हे झाकण ठेवला की कसं लवकर कड येतो ना. आता झाकण काढते. हा बघा कड येतोय आणि आता झाकण आपल्याला काढून ठेवायचं आहे. परत झाकण नाही ठेवायचं आहे. चला आता कड म्हणजे आता शिजवते बारीक गॅस करून जरा शिजवायची 5-10 मिनिटं जरा चांगली. आता 2 मिनिटं परत आपण हे झाकण ठेवायचं आणि चांगली मुरवून घ्यायची. चांगली मुरव हे पोकळ ठेवायचं असं झाकण जरा चांगली मुरवून घ्यायची. हे बघा आता आपली हे मिसळ तयार आहे आणि आता हा कट ना गॅस बंद केला ना की आपणच हा कट बघा कट एकत्र होतो येतो वरती. हे बघा आता गॅस बंद केला की कट येतो वरती असं. आणि आता आपल्याला ही कोथिंबीर जरा वरनं टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हा कढीपत्ता आहे ना तो जर असा असा चुरून टाकते. बघा थोडासा चुरून असा टाकते. हे बघा आता हे ढवलून जरा आपलं ही मिसळ आता तयार आहे. हे बघा मस्त अशी आणि हे आता झाकण ठेवते कढीपत्ता टाकलाय ना आता पॅक करून ठेवते आणि नंतर आता खोलाल ना 5 मिनिटं तुम्ही की मग म्हणजे चांगलेच वास येतो त्या कढीपत्त्याचा सुगंध चांगला येतो दाखवते तुम्हाला. आणि तोपर्यंत आता मी ठेवली आहे आता हे करून बंद करून. आता हे बघा हे फरसाण घेतला आता आपल्याला मिसळ भरायची आहे ना. हे बघा हे फरसाण घेतलाय शेव घेतली आहे आणि ही बटाट्याची भाजी घेतली आहे. मी काय सांगते तुम्हाला की आता जर आज आम्ही पण आज जेवण नाही केलंय आज आम्ही मिसळपाव खाणार नुसतं. मग तुम्ही पण काय कराल की एक दिवस तुम्ही पण मिसळपाव करा घरात आणि एक दिवस हे बटाटा म्हणजे भाजी ही बघा बटाटा उकडवायचं बटाटा एक बटाटा कापून असं चांगलं उकडून घ्यायचं त्याच्यात जरा मिरची कापायची एकदम बारीक मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि ही अशी भाजी साधी बनवायची आपण. किंवा पोहे पण चालतात आपण साधे पोहे करतो ना असं आम्ही कसं गाडीवर ही भाजीच टाकतो ना. आमची गाडीवरची वडापावची भाजी असते हो वेगळ्या चटणीची ती पण दाखवू आम्ही. आता झालंय बघा आता सर्व करते डिश. हे बघा आणि कांदा हे बघ आणि मेन म्हणजे आधी कांदा हा आणि कांदा लिंबाशिवाय मिसळीला चव नाही असं मिसळीला कांदा आणि लिंबू पाहिजेच असं. कांद्यावरती जरा कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर जरा मिक्स करायची आणि दिसते पण चांगली. आता तुम्हाला वाढते खायला देते बघा आणि अशीच्या अशी तुम्ही झणझणीत अशी मिसळ करून बघा एक दिवस. हे बघा आता पहिली भाजी टाकायची हा भाजीच्या ऐवजी तुम्ही पोहे टाकलात ना तरी चालेल. हे भाजी टाकली आता हे फरसाण टाकायचं आहे. आता आपल्याला हे चणे टाकायचे पहिले. हे बघा हे चणे टाकायचे आता रस्सा टाकायचा आपल्याला. हे बघा असं छान असं म्हणजे एक दिवस तुम्ही नक्की करा मिसळ माझी मिसळ तुम्हाला आवडणार. आता कांदा टाकायचा. हे बघा आता हा कांदा टाकायचा वरनं कांदा घ्यायचाच कांद्याशिवाय चव नाही लागत हा
कांदा मस्त बारीक कापून घ्यायचा। आता ही वरून अशी शेव टाकायची, शेव टाकायची आणि हे लिंबू आणि हे दोन पाव आणि हे हे बघा आता चमचा आणि खायला सुरुवात करा। हे बघा आज मी तुम्हाला ही झणझणीत मिसळ आमच्या गाडीवरची अशी करून तुम्हाला दाखवलेली आहे बघा। आणि अशी जी अशी तुम्ही करून बघा घरी आणि मला सांगा कमेंट मध्ये कशी झाली ती। आणि आमच्या बाबेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटी वाजवा।